शिक्षण मंत्री विनोद तावडेंच्या या विधानाचा काँग्रेसनं तीव्र शब्दात निषेध केलाय. विरोधात असताना वारेमाप आश्वासन देणाऱ्या विद्यमान भाजप सरकारचा राज्याच्या प्रश्नांबाबत अभ्यासच नसल्याचं यातून दिसत असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. तर घुमजाव सरकार पूर्णपणे गोंधळल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. टोलमुक्त महाराष्ट्र करण्याची ज्यावेळेला घोषणा दिली होती त्यावेळेला या सगळ्या गोष्टींची आठवण नव्हती का? आणि त्यावेळेला ही भुगस आश्वासनं द्यायची, आम्ही सत्तेवरती आल्यानंतर अशा तऱ्हेचे काही करू, शेतकऱ्यांना 50% प्रॉफिट देऊ, त्याचबरोबर रस्त्यांची चांगली ही करू, सगळ्या गोष्टी करू आम्ही, ह्या सगळ्या आश्वासनं जी भुगस आश्वासनं दिली होती त्यावेळेला याची आठवण नव्हती. आणि सत्तेवर आल्यानंतर मात्र हात वरती करायचे. जर समज जमत नसेल तुम्हाला, तुमच्यामध्ये ती कर्तबगारी नसेल, तुमच्यामध्ये ती क्षमता नसेल, तर पाय उतार बा. विनोद तावडे साहेबांच्या विधान बघून असं बोलता येईल की आता घुमजाव सरकार गोंधळलेलं सरकार झालेलं आहे. मनुष्यबल विकासाशिवाय कुठलाही देश राज्य पुढे जाऊ शकत नाही. आणि शिक्षणमंत्री इतके हतबल झालेले आहे की शिक्षणावर पैसे खर्च करण्यात त्यांची मानसिकता नाही याच्यातून दिसून येते. मला वाटते कुठेतरी या सरकारमध्ये मंत्र्यांना कळत नाही काय करायचं आहे, कसं करायचं आहे. एकंदरीत सगळं गोंधळाचं वातावरण आहे आणि या गोंधळलेल्या सरकारमुळे महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला असा प्रश्न पुन्हा जनता त्यांना विचारेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.